लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। स्मार्ट सिटी कंपनी मार्फत विविध कामे करण्यासाठी गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथील कामकाज बंद ठेवलं जाणार असल्यामुळे शनिवारी शहरातील 18 प्रभागांमध्ये पाणी पुरवठा पूर्णपणे बंद असेल, तर रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। स्मार्ट सिटी कंपनी मार्फत 12 बंगला जलशुद्धीकरण केंद्र येथे रॉ वॉटर पाईपलाईन मधून कनेक्शन करणे, 600 मिलीमीटर व्यासाचे पवननगर रायझिंग मेनचे कनेक्शन जोडणीचे नियोजन आहे। यामुळे 12 बंगला जलशुद्धीकरण केंद्र, पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र, निलगिरीबाग जलशुद्धीकरण केंद्र, गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र, नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्र येथे होणारा पाणी पुरवठा शनिवारी बंद असेल, तसेच रविवारी सकाळचा पाणी पुरवठा कमी प्रमाणात कमी दाबाने केला जाणार आहे। तर पंचवटीतील प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 4, 5 आणि 6 तसंच नाशिक रोड येथील प्रभाग क्रमांक 17, 18, 19, 20, 21, 22 आणि गांधीनगर येथील प्रभाग क्रमांक 16 आणि प्रभाग क्रमांक 23 अंशतः भाग या ठिकाणी पाणी पुरवठा शनिवारी बंद असणार आहे। नाशिक पश्चिम मधील प्रभाग क्रमांक 7, 12, 13, 14 येथे पाणी पुरवठा बंद राहणार आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।